इयत्ता आठवी मार्गदर्शिका आज पाहत आपण बहुपदीचा सराव संच 7.4 पाहूयात. पहिले एक्झाम्पल काय, एम घन वजा पाच एम वर्ग अधिक चार एम अधिक आठ या बहुपदीला एम अधिक या दोन एम अधिक दोन ए भागल्यास बाकी किती येईल. पाहिजे भागाकार करायचा नाही कारण स्कॉलरशिपला मेथड विचारली जात नाही. एक काम करायचं आहे, एम अधिक दोन बरोबर शून्य म्हणजे एम बरोबर किती असतं वजा दोन. वजा दोन ही किंमत इथे आपल्याला घालायची फक्त. एम घन वजा पाच एम चा वर्ग अधिक चार एम अधिक आठ. एम बरोबर किती घालणार आपल्याला, वजा दोन टाकायचंय. मग वजा दोन चा घन वजा पाच वजा दोन चा वर्ग अधिक चार वजा दोन अधिक आठ. वजा बेदोय चार चार दोन आठ पती आणा वजा राहणार कारण घन आहे. इथे पहा वजा पाच इथे गुणाकार करणार आहे चार अधिक वर्ग होणार यांचा. वजा आठ अधिक आठ आता वजा आठ अधिक आठ हे झालं कॅन्सल. हे वजा आठ वजा चार पंचे वीस वजा अठ्ठावीस. उत्तर इथे आलं आपलं वजा अठ्ठावीस. पुढचा प्रश्न, चार एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक अधिक एक्स वर्ग अधिक दहा वजा एक्स वर्ग अधिक आठ एक्स वजा सात ची किंमत किती. चिन्हाकडे लक्ष द्यायचं, कंसाच्या बाहेर ज्या ज्या वेळी वजा असतं त्या त्यावेळी कंसाच्या प्रत्येक पदाचं कंसाच्या आतल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं आपल्याला. पहिलं कोण आहे, चार एक्स वर्ग अधिक सात एक्स वजा एक. एक्स वर्गाखाली एक्स वर्ग लिहायचंय अधिक दहा. आता हे प्रत्येकाचे चिन्ह बदलून घेणार मी. इथे येणार आहे वजा एक्स वर्ग वजा आठ एक्स आणि होणार आहे अधिक सात. आता पहा सात तर दहा सतरा सतरातून एक गेला अधिक सोळा. आता वजा आठ आणि अधिक सात इथे आलं वजा एक एक्स. आता हा अधिक एक्स आहे हा वजा हे दोन झाले कॅन्सल. ह्याला कोण फक्त आपला चार एक्स कॅन्सल म्हणजे अधिक वजा शून्य होतं. चार एक्स वर्ग वजा एक एक्स अधिक सोळा पर्याय क्रमांक इथे चार आहे आपलं. एक मिनिट हे पाहूया पर्याय क्रमांक चार एक्स वर्ग वजा एक्स अधिक सोळा. पुढचा प्रश्न, पुढील बहुपदींच्या गुणाकाराची कोटी लिहा. पहा गुणाकार म्हणजे काय असतं, ज गुण आणि गुण्य यांच्यामध्ये जे मोठे मोठे आहेत त्यांची फक्त आपल्याला काय करायची असती बेरीज करत असतो. पहा एक्स घन गुणिले एक्स वर्ग इथे होणार आहे एक्सचा पाचवा घात. मग याचं उत्तर करणार आहे एक्सचा पाच. याचा मोठा बघायचा याचा मोठा बघायचा आणि दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि कोटी कधी वजा बीजामध्ये नसते बरं का रे, कोटी कधी वजामध्ये कोटी अधिकमध्येच असते कारण वजा अलाउडच नाही ना आपल्या बहुपदीमध्ये. पुढचं, या बहुपदींच्या वजाबाकीची कोटी लिहा. आता वजाबाकीची कोटी पाहा, सगळ्यात मोठा कोण राहते दोन, याची किती कोटी आहे दोन आणि वजाबाकीमध्ये बेरजेमध्ये कोटी जी आहे तीच असते. उत्तर आहे दोन, जी मोठी आहे ना तीच असते. याच्यामध्ये गुणाकार बिना गुणाकार सारखा अधिक वगैरे होत नाही. म्हणजे जर आपण तीन एक्स वर्ग खाली एक्स वर्ग घेतला तर इथे काय होणार आहे चार एक्स वर्ग आणि कोटी राहणार आहे दोनच. पुढचा प्रश्न, या बहुपदीची कोटी किती. आता पहिली बहुपदी पाहून घेऊयात. आता इथे ना इथे इथे काय होणार आहे दोन आणि तीन आणि एक किती होणार आहे, इथं होणार आहे सहा. दोन आणि तीन पाच आणि एक सहा. इथं चार आणि एक इथे होणार आहे पाच आणि इथे होणार आहे आठ. कोण सगळ्यात मोठं आठ. मग या बहुपदीची कोटी आली आहे आठ, चौथा ऑप्शन. पुढचा प्रश्न, एका चौरसाची परिमिती चार एक्स अधिक चोवीस सेंटीमीटर असल्यास त्याच्या क्षेत्रफळाच्या बहुपदीची कोटी किती. पहा लक्षात घ्या, परिमितीचं जे युनिट असतं परिमितीचं जे एकक असतं ते आणि बाजू चौरस असू किंवा आयत असू त्यांची बाजू आणि परिमितीचं एकक सेमच असतं आपलं. ठीक आहे, म्हणजे इथे जी कोटी आहे ना तीच कोटी बाजूमध्ये पण येणार आहे पण क्षेत्रफळाच्या वेळेस कोटी डबल होत असते बाजूच्या किंवा परिमितीच्या. मग एक आहे एकची किती होणार ती दोन. पुढचा प्रश्न, एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा अठ्ठावीस या बहुपदीचे अवयव खालीलपैकी कोणते. पहा आता याच्यामध्ये काय असणार आहे, एका कंसामध्ये एक्स असणार आहे एका कंसामध्ये पण एक्स. वर्ग समीकरणासारखंच येणार आहे. इथं सहगुण कोण आहे कोण नाही म्हणजे एक आहे म्हणजे अठ्ठावीस एका अठ्ठावीस करायचे आपल्याला. आता अठ्ठावीस शाशी फोड पाडायची की तीन आलं पाहिजे. काय येतं ते सात गुणिले चार. मग इथे असणारे सात इथे असणारे सात पण यांच्यामध्ये चिन्ह कोणतं द्यायचं वेळ ते दिलं नाही का. पहा शेवटी जर वजा चिन्ह असेल तिसऱ्या पदाला वजा चिन्ह असेल तर एक कंस अधिक असतो एक कंस वजा असतो. बर मग आता मध्ये अधिक आहे, अधिक असताना मोठ्या संख्येला अधिक छोट्या संख्येला वजा म्हणजे इथे येणारे अधिक
इतने वजा एक्स अधिक सात एक्स वजा चार ऑप्शन क्रमांक दोन। पुढचा प्रश्न, दोन एक्स वजा तीन चा वर्ग अधिक एकशे पंचवीस या बहुपदीचे अवयव पुढील पर्यायातून शोधा। ठीक है, आता हा जो आहे ना आपला दोन एक्स वजा तीन त्याला आपण थोड़ा वेळ एम म्हणूयात। दोन एक्स वजा तीन चा घन याला आपण एम घन म्हणू। मग आपलं एक्झाम्पल करणार आहे एम घन अधिक पांच घन, कारण एकशे पंचवीस हा पांच चा घन आहे। सूत्र कोणतं वापरायचं आपल्याला, ए घन अधिक बी घन सूत्र। सूत्र का वापरायचं, ए घन अधिक बी घन। सूत्र पाठ करत चला, ए घन अधिक बी घन बरोबर एका कंसामध्ये असते त्यांची बेरीज, दुसऱ्या कंसामध्ये असत ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग। आता आपण एम आणि पाच हे दोघं वापरून हे सोडून घेऊया। पहिल्या कंस मध्ये काय आहे, एम अधिक पाच, इथे येणार आहे एम वर्ग वजा ए बी म्हणजे पाच एम अधिक बी वर्ग म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस। आता एम कोण आहे ते टाकून घेऊ आपण। एम कोण होतो आपला, दोन एक्स वजा तीन हा पाच आहे तसाच, इथे पण टाकून घ्यायचंय दोन एक्स वजा तीन चा वर्ग वजा पाच, इथे येणार आहे दोन एक्स वजा तीन अधिक पंचवीस। आता पाहिजे काय होणार आहे, दोन एक्स अधिक दोन पहिला कंसाचं संपलं। आता इथे पहा पुन्हा ए वजा बी चा ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र वापरायचंय। हे इथे मी करून घेते, ए वजा बी कंसाचा वर्ग काय असत, ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग। ठीक आहे, आता ए कोण आहे आपला, दोन एक्स, दोन एक्स वर्ग होणार आहे चार एक्स वर्ग वजा तीन दोन सहा सहा दोन बारा बारा एक्स अधिक नऊ, इथे टाकून घेऊ आपण चार एक्स वर्ग वजा बारा एक्स अधिक नऊ। आता हे संपलं तर हे असं हे पाच दुने अधिक पा सॉरी वजा पाच दुने दहा एक्स, पाच त्रिक अधिक पंधरा अधिक पंचवीस। ठीक आहे, आता ह्या दोन मध्ये दोन आपण काय करू कॉमन काढूया, म्हणजे आतमध्ये राहिला एक्स अधिक एक, इथे आहे चार एक्स वर्गला कोणी जोडी नाहीये त्यामुळे चार एक्स वर्ग असाच राहणार आहे। आता हा बारा एक्स आणि हा दहा एक्स यांचं झालं वजा बावीस एक्स, आणि पंधरा आणि वी पंचवीस चाळीस चाळीस आणि नऊ अधिक एकोणपन्नास। पहा असा ऑप्शन आहे का, दोन एक्स अधिक एक चार एक्स वर्ग वजा बावीस एक्स आणि एक पहिलंच उत्तर आहे। फक्त करताना ना असं एम वगैरे मांडा म्हणजे सोपं जातं आणि सूत्र पाठ करत चला। पुढचा प्रश्न, दुसऱ्या मोठा गणित थोडस ना पण मोठ्या गणिताला इंटरेस्ट येतो बरं का। दुसऱ्या एक पदीने पहिल्या एक पदीला भागले तर कोणती राशी मिळेल। पहा इथे फक्त जर आपण घातांकाचा विचार केला तर आपलं उत्तर आहे ते एम वर्ग मध्ये येणार आहे, पण इथे एम वर्ग सगळे दिसतात। ठीक आहे, आपण करूनच घेऊयात, पंधरा एम वर्ग छेद वजा पाच एम, पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे ह्या वजा तीन, कारण इथे वजा आहे ना त्यामुळे उत्तर आपलं वजामध्ये येणार आहे। आणि एम आणि हा एम इथे इथे ए दोन एम असतील त्यातला एक एम कॅन्सल झालाय, दोन एम मधला एक एम मी कोणडलं एक एम, किंवा दोन घातांकातून एक घातांक वजा झाला वजा तीन एम। इथे घन आहे, इथे घन आहे, इथे वर्ग उरला आपला तीन एम वर्ग वजा तीन एम वर्ग। हे बघ कोणता झाला असेल थोडस पुन्हा एकदा सांगते, मी ना घन पाहिलंच नव्हतं। पंधरा गुणिले एम गुणिले एम गुणिले एम छेद वजा पाच गुणिले एम, हा एम कॅन्सल झालाय, पाच एक पाच पाच त्रिक पंधरा हे वजा चिन्ह राहिलंय आणि उरलं कोण आपलं वजा तीन एम वर्ग। पुढचं, या बहुपदीची कोटी कोणती। ठीक आहे, आता इथे दोन आहे, इथे काय तीन आणि दोन पाच, आणि इथे एक्स रेशो शून्य म्हणजे याची कोटी कोण आली, सगळ्यात मोठा घात म्हणजे असते कोटी। मग आता आपण दहाच गणित बघूयात पुढच्या लेक्चर मध्ये, पुढचे एक्झाम्पल्स बघूयात।